हे प्रश्न कोणाला विचारायला पाहिजेत लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी. अरविंद केजरीवाल जे आहेत त्यांनी जर आपल्याला कळवलंच नाही तर आम्ही तरी कोणाला कळवणार, तुम्ही सांगा ना. चूक कोणाची आहे आपल्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांना अरविंद इथे येतोय याची माहिती न देणं, ऐका ना, ही चूक कोणाची आहे. आता विपक्षाचे 7 दिवस संपले, त्या दिवशी प्रेस तर घेतली ना सगळ्या मीडियावाल्यांशी, ते भेटले ना अर्धा तास अगोदर येऊन ते आपल्या कार्यकर्त्यांशी भेटू शकले असते ना सगळ्या. मारुती भापकरला जसे कार्यकर्ते विचारतायत आता, कार्यकर्त्यांनी कळवलं नाही आम्हाला, माहिती नाही झालं आम्हाला, माहिती करून दिलेलं आहे काय. मारुती भापकरलाच जर माहिती नाही झालं तर मारुती भापकर कोणाला कळवणार, तर अरविंद कोणी नाही कळवलं, अरविंदला कोण बोलणार का, तो देव आहे ना, त्याला कुणी काय बोलायचं नाही. त्याच्या चुका झाल्या तरी त्याच्याबाबत कुणी बोलायचं नाही, पण भापकर सापडला किंवा आणखीन कोण सापडलं याच्यामध्ये की मग त्याला जोडायचं, ही आपल्या कार्यकर्त्यांची पद्धत जरा बंद झाली पाहिजे ना. सामान्य कार्यकर्त्याची चूक नसताना त्याला त्याच्या संदर्भात व्हॉट्सअप वरती सोशल मीडियावरती काही कॉमेंट करायच्या, आणि अरविंद एवढ्या मोठ्या गंभीर चुका करतो तरी त्याच्याबाबत काय बोलायचं नाही. अरविंद केजरीवालची चूक आहे, अरविंद केजरीवालला बोला म्हणा, लोकांना बोलायचं त्यांनी.